Good morning, everyone. I would like to express my first lecture on business economics. I would like to express my syllabus. According to syllabus, I would like to mention this Bharatiya Vyavasayik Arthashastra. Sorry, Vyavasayik Arthashastra, BCom Part 1, first semester. यामध्ये आपण व्यावसायिक अर्थशास्त्राचा अभ्यास करणार आहोत. तर व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती, व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती यामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राचा अर्थ, व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप, व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती आणि व्यावसायिक अर्थशास्त्राची उद्दिष्टे ज्यामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राच्या विभिन्न व्याख्यांचा अभ्यास, व्यावसायिक अर्थशास्त्राचा अर्थ, व्यावसायिक अर्थशास्त्राचे उद्दिष्ट पहिल्या टॉपिकमध्ये राहणार आहे. त्यामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राचे निर्णयाचे स्वरूप, प्रकार आणि निर्णय प्रक्रियेचे महत्त्व हे सुद्धा पहिल्या टॉपिकमध्ये आहे. व्यावसायिक अर्थशास्त्राची भूमिका, व्यावसायिक अर्थशास्त्राच्या जबाबदाऱ्या, व्यवसायाची भूमिका आणि सामाजिक जबाबदाऱ्या याचा सुद्धा अभ्यास आपण पहिल्या टॉपिकमध्ये करणार आहोत. दुसरा टॉपिक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. ज्या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या, त्याची व्याप्ती, त्याची वैशिष्ट्ये, प्रकार, व्यावसायिक सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व, गुण आणि मर्यादा किंवा दोष याचा अभ्याससुद्धा आपल्याला करावा लागणार आहे. दुसऱ्या टॉपिकमध्ये स्थूल अर्थशास्त्राच्या विभिन्न व्याख्या, संकल्पना, वैशिष्ट्ये, स्थूल अर्थशास्त्राची प्रकार, व्याप्ती, उपयुक्तता, मर्यादा किंवा दोष या संदर्भात आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्याचप्रमाणे इथे दोन टॉपिक, पहिल्या युनिटमध्ये दोन टॉपिक आहेत. त्या दोन टॉपिकमध्ये 20 मार्क राहणार आहे, साधारणतः 20 मार्क्स. आणि दुसऱ्या युनिटमध्ये आपण बघूया, दुसऱ्या युनिटमध्ये मागणीचे सिद्धांत, ज्यामध्ये मागणीची व्याख्या, मागणीची वैशिष्ट्ये, मागणीचा नियम, मागणीचा सिद्धांत म्हणतो आपण त्याला, मागणीच्या नियमामध्ये अनुभवास येणारी कारणे, मागणीचा वक्र उतरता असण्याची कारणे, मागणीमध्ये बदल होण्याची कारणे, मागणीच्या नियमाचे अपवाद, वस्तूच्या मागणीचे निर्धारक घटक, मागणीतील बदल, मागणी विस्तार, मागणी संकोच, मागणीचा ऱ्हास आणि मागणी नियमाचे अपवाद, अशा पद्धतीचा आपल्याला अभ्यास दुसऱ्या युनिटमध्ये मागणीचा सिद्धांत या टॉपिकमध्ये आपल्याला करावायचा आहे. मित्रांनो, यामध्ये आपण तटस्थता वक्र, दुसऱ्या युनिटमध्ये सुद्धा तटस्थता वक्र, तटस्थता दृष्टिकोन म्हणतो आपण त्याला, तटस्थता वक्राची व्याख्या, तटस्थता वक्राचा नियम, तटस्थता वक्राची लक्षणे, त्याला गुणधर्म म्हणतात, तटस्थता वक्राचा व्यवहारात वापर आणि तटस्थता वक्राच्या तंत्राची उपयोग आणि महत्त्व याचा अभ्यास आपल्याला दुसऱ्या युनिटमध्ये करावायचा आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या युनिटमध्ये तिसरं टॉपिक आहे ते मागणीची लवचिकता, इलास्टिसिटी ऑफ डिमांड, मागणीच्या लवचिकतेची व्याख्या किंवा संकल्पना. यामध्ये मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, किंमतजन्य लवचिकतेचे प्रकार, किंमतजन्य लवचिकता मापनाच्या विभिन्न पद्धती, एकूण वेळ पद्धती, शेकडेवारी पद्धती, किमान लवचिकता पद्धती, सीमांत प्राप्ती पद्धती, भूमितीय पद्धती, बिंदू पद्धती, लवचिकतेचे प्रकार, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, उत्पन्नजन्य लवचिकता, प्रतिस्थापन लवचिकता, तिरकस लवचिकता,
मागणीच्या लवचिकतेला प्रभाव टाकणारे घटक आणि मागणीच्या लवचिकतेच्या कल्पनेचे व्यावसायिक पिढीला जे महत्त्व असते त्या महत्त्वाचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करावायचा आहे. मित्रांनो, यानंतर मागणीच्या सिद्धांताचा, तटस्थ वक्राचा, मागणीच्या लवचिकतेचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला मागणीचे पूर्वानुमान या नवीन प्रकरणाचा अभ्याससुद्धा दुसऱ्या युनिटमध्ये करावायचा आहे, ज्यामध्ये मागणीच्या पूर्वानुमानाचा अर्थ, संकल्पना, त्याचं स्वरूप, मागणीच्या पूर्वानुमानाचे तत्वे किंवा सिद्धांत, मागणी पूर्वानुमानाची उद्दिष्टे, मागणी पूर्वानुमानाची पद्धती आणि मागणी पूर्वानुमानाच्या मर्यादा, अशा पद्धतीचा अभ्यास आपल्याला या मागणी पूर्वानुमानामध्ये करावायचा आहे. तर इथे आपण दुसरं युनिट इथे कम्प्लीट होईल, म्हणजे इथे त्यानंतर तिसरं युनिट आहे. तिसऱ्या युनिटमध्ये आपण अभ्यास करणार उत्पादन फलन, ज्यामध्ये उत्पादन फलन, उत्पादनाच्या मूलभूत संकल्पना आणि प्रकार, त्यामध्ये उत्पादन फलनाचे वेगवेगळे सिद्धांत, नियम म्हणतो आपण, वर्धी उत्पत्ती नियम, स्थिर उत्पत्ती नियम, आरासी उत्पत्ती नियम, या पद्धतीचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करावायचा आहे. त्यानंतर बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत हा एक महत्त्वाचा टॉपिक आपल्याला आहे. बदलत्या प्रमाणाचा नियम म्हणतो आपण, लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन्स. बदलत्या प्रमाणाचा नियम, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या, नियमाचे स्पष्टीकरण, नियमाच्या अवस्था, बदलत्या प्रमाणाचा नियम अंमलात येण्याची कारणे, नियमाचे महत्त्व, बदलत्या प्रमाणाच्या नियमाचे महत्त्व आणि या नियमाची गृहिते इत्यादीचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपल्याला करावायचा आहे. यानंतर आपण अभ्यास करणार आहोत अंतर्गत व बहिर्गत बचती. प्रत्ययाचे अंतर्गत व बहिर्गत बचती व अपव्यय या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. अंतर्गत बचतीचे प्रकार, त्याचे फायदे, बाह्य बचती, उत्पादनाच्या सीमा, उत्पादनातील बचती, आंतरिक मितव्ययता, बाह्य मितव्ययता, आंतरिक अबचती आणि बाह्य अबचती इत्यादीचा अभ्यास आपल्याला इथे अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे इथे तिसरा युनिट हे कम्प्लीट होईल. चौथ्या युनिटमध्ये सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. चौथा युनिट हा व्यय आणि प्राप्तीच्या संकल्पना, ज्यामध्ये पुरवठ्याचा नियम, पुरवठा व पुरवठ्याचा नियम, पुरवठा वक्र तयार करणे, पुरवठा नियमाचे अपवाद, पुरवठ्याला प्रभावित होणारे घटक, उत्पादन व्यय हा एक नवीन टॉपिक आहे. उत्पादन व्ययाच्या संकल्पना, ज्यामध्ये हिशेबी व्यय, आर्थिक व्यय, वैकल्पिक उत्पादन व्यय, स्थिर उत्पादन व्यय, बदलत्या उत्पादन व्यय, मौद्रिक उत्पादन व्यय, वास्तविक उत्पादन व्यय, एकूण उत्पादन व्यय, सरासरी उत्पादन व्यय, सीमांत उत्पादन व्यय, अशा विभिन्न व्ययाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर प्राप्तीच्या संकल्पना, प्राप्ती कन्सेप्ट ऑफ रेव्हेन्यू म्हणतो आपण त्याला, प्राप्तीच्या संकल्पनेचे प्रकार, एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती, सीमांत प्राप्ती, विविध बाजारपेठा व प्राप्ती, म्हणजे प्राप्तीचा परस्पर संबंध आणि त्याचे सिद्धांत इत्यादीचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करावायचा आहे. म्हणजे इथे चार युनिट इथे संपतात. चार युनिटमध्ये एकूण आपल्याला 80 मार्काचा अभ्यास एकूण आपल्याला करायचा आहे. प्रत्येक युनिटवर 20-20 मार्क दिलेले आहे. तर 20-20 मार्कची चार युनिट आहेत. तर चार युनिटमध्ये पेपर पॅटर्न आपल्याला राहणार आहे. म्हणजे पहिला जो पेपर पॅटर्नमध्ये नागपूर विद्यापीठ RTM नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये जे काही पेपर पॅटर्न सिलेबस जे काही दिलेलं आहे त्याप्रमाणे पहिला प्रश्न 16 मार्काचा आणि 8-8 मार्काचा. पहिला प्रश्न अ 16 मार्काचा राहील, तर ब आणि क अथवा किंवा ब आणि क हा 8-8 मार्काचा राहील. म्हणजे 16 मार्काचा प्रश्न आणि 8-8 मार्काचा प्रश्न पहिल्या युनिटवर,
तसेच 16 मार्काचा प्रश्न आणि 8-8 मार्काचा प्रश्न हा दुसऱ्या युनिटवर, म्हणजे अशा एकूण 4 युनिट आहेत, चारही युनिटवर जवळपास 16-16 मार्काचे प्रश्न आणि 8-8 मार्काचे प्रश्न आपल्याला विचारले जाईल. आणि शेवटचा प्रश्न हा जो दिला राहतो, प्रश्न क्रमांक 5वा, त्यामध्ये प्रत्येक युनिटचा एक एक प्रश्न दिला राहतो, तो 4-4 मार्काचा प्रश्न दिला राहतो. तर एकूण 80 मार्काचा पेपर आणि असं हे सिलॅबस आहे. तरी आता आपण कोविड-19 महामारीच्या युगामध्ये आपण फार मोठा एक मार्गक्रमण करत आहोत. तर मित्रांनो, आपल्याला ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करायचे आहेत, ऑनलाईन लेक्चरद्वारे अभ्यास करायचा आहे. तर हा अभ्यास आपण अतिशय गंभीरतेने लक्षात, गंभीरता या अभ्यासाची गंभीरता लक्षात घेऊन इथे आपण आपलं नियोजन, अभ्यासाचं नियोजन आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. तर व्यावसायिक अर्थशास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला एकंदरीत संपूर्ण मानवी व्यवहाराचा अभ्यास करावयाचा आहे. या व्यावसायिक अर्थशास्त्राचा अभ्यास करताना त्याचा अर्थ, त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती, त्याची उद्दिष्टे या संदर्भात आपण विवेचन करणार आहोत. तर साधारणतः अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना अनेक नामवंत अर्थशास्त्रज्ञांनी याच्या व्याख्या दिलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की अर्थशास्त्राचा जनक ॲडम स्मिथ, ज्यांनी वेल्थ ऑफ नेशन्स नावाचा सिद्धांत जगाला जगासमोर ठेवला आहे, त्याला आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हटलं जातं. ॲडम स्मिथला आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलेलं आहे. ज्यांनी संपत्तीला प्राधान्य देणारी अर्थशास्त्राची जी व्याख्या केलेली आहे, ती व्याख्या आपण संपत्तीचे उत्पादन वाटणी व विनिमय याचे विवेचन करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र आहे. तर मार्शल म्हणतो की संपत्ती हे केवळ साधन असून मानवी कल्याण हे साध्य आहे. आणि ते दृष्टिकोन ठेवून मार्शल यांनी व्याख्या केलेली आहे की अर्थशास्त्र म्हणजे जीवनाच्या सामान्य धंद्यामध्ये, सामान्य व्यवसायामध्ये गुंतवलेल्या मानव समाजाचा अभ्यास करणारं शास्त्र, ज्यामध्ये मानवी हिताच्या भौतिक साधनांची प्राप्ती व त्याचा उपयोग यामध्ये अत्यंत निगडीत असलेल्या वैयक्तिक व सामाजिक प्रयत्नांचे विवेचन करण्यात येतं. एका बाजूने तो संपत्तीचा अभ्यास, तर दुसऱ्या बाजूने, अधिक महत्त्वाच्या बाजूने, तो मानवाच्या अभ्यासाचा एक भाग आहे असं आपल्याला मार्शल सांगतात. मार्शलच्या व्याख्येमध्ये आपल्याला अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे. सामान्य उद्योगामध्ये गुंतवलेल्या मानवी समाजाचा अभ्यास यामध्ये करावा लागतो, मानवी कल्याणाचा विचार करावा लागतो, आर्थिक व्यवहाराचा अभ्यास करावा लागतो व मुद्रेमध्ये मापनीय विभिन्न प्रकारचे प्रयत्न यामध्ये करावे लागते असं मार्शल म्हणतो. त्याचमध्ये रॉबिन्सने सुद्धा या अर्थशास्त्राची व्याख्या केली आहे. तर तो म्हणतो की अर्थशास्त्र हे साध्य व विकल्पाने विविध उपयोगात येणारे दुर्मिळ साधन याचा मेळ साधण्याच्या दृष्टीने केलेल्या मानवी व्यवहाराचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. ज्यामध्ये रॉबिन्स म्हणतोय की साध्य म्हणजे मानवी गरजा हा अनंत आहे, आणि मानवी गरजा अनंत असून त्याच्या तीव्रतेनुसार मानवाच्या गरजाची क्रमवारी लावावी लागते. त्यामध्ये श्रम, वेळ, पैसा अशा अनेक मानवी गरजा पूर्ण करणारी साधने ज्यामध्ये दुर्मिळ असतात, मागणीच्या मानाने गरजा पूर्ण करणाऱ्या ज्या वस्तू दुर्मिळ असतात असं आपल्याला रॉबिन्स म्हणतोय. साधनाचे अनेक विकल्प आहेत, विविध उपयोगात येणारे जे विकल्प आहेत की ज्या साधनांचा आर्थिक व्यवहार करताना त्याचं महत्त्व प्राप्त होतं, वेगवेगळ्या साधनांचा निरनिराळ्या कार्याकरता उपयोग होत असतो आणि अशा साधनांचा एकाच कार्यासाठी आपण जेव्हा उपयोग करतो त्याला विभिन्न साधनांच्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी
कमीत कमी खर्च करावा त्याचं महत्त्व समजून घेण्याचं शास्त्र हे मानवी व्यवहाराच्या अभ्यासाचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र आहे. अशा मार्शल रॉबिन्स अशा वेगवेगळे बार्बरा उटन आणि असे अनेक अर्थशास्त्र पिगू आहेत अशा अनेक अर्थशास्त्रांनी दिलेल्या व्याख्या आहेत. तर आपण अर्थशास्त्राच्या मी तुम्हाला व्याख्या समजून सांगितल्या, यानंतर आपण व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याख्या त्याचं स्वरूप त्याचं महत्त्व समजून घेऊया. तर थँक्यू सर.